नमस्कार, मी वैष्णवी, आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. सोलापूर येथील कैकाडी समाजासह 14 जमातींनी सेटलमेंट येथील संपूर्ण जमीन देऊन त्यावर पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधण्यात द्यावी यासाठी भाजपा भटकी विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी मंगळवारी उपोषण केले. महाराष्ट्र राज्य केकाडी समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष SL गायकवाड यांच्या वतीने उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते. इंग्रजांना त्रासदायक वाटणाऱ्या जातींना इंग्रजांनी गुन्हेगार ठरवून तारेंच्या कंपाऊंड मध्ये बंदिस्त केले होते. त्यामध्ये कैकाडी समाजासह एकूण 14 जमातींचा समावेश होता. एकूण भारतात 52 सेटलमेंट केले होते, त्यापैकी सोलापुरात एक सेटलमेंट आहे. 31 ऑगस्ट 1952 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना समाजाला मुक्त केले. सोलापुरातील सेटलमेंट येथे गुन्हेगार जमातींच्या नावावर 7-12 असलेल्या सदर जमिनीवर या कैकाडी समाजासह 14 जमातीतील बेघर व भूमिहीन बांधवांना घरे बांधून देण्याच्या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आले होते. सदर उपोषण स्थळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भेट देऊन माजी आमदार नरेंद्र पवार व आंदोलकांची भेट घेऊन उपोषण सोडविले. तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह हा विषय मांडून सदर जमीन संदर्भात स्वतंत्र बैठक लावून विषय मार्गी लावून असे आश्वासन वडेट्टीवार यांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांना दिले आहे. दरम्यान या आश्वासनानंतर महाराष्ट्र राज्य कैकाडी समाज संघर्ष समितीने उपोषण मागे घेतले. मागण्यावर सकारात्मक विचार करून विषय सोडवला नाही तर येणाऱ्या काळात उग्र आंदोलन करणार असल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी माध्यमातून बोलताना सांगितले आहे. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष SL गायकवाड, भाजपा भटके विमुक्त युवा आघाडीचे प्रदेश संयोजक अमोल गायकवाड, शिवराज गायकवाड, कार्याध्यक्ष नारायण गायकवाड, अंबादास जाधव, बापू नंदुरकर, भारत जाधव, सतीश माने, दर्शन गायकवाड, रघुनाथ जाधव, विजय जाधव, रेखा गायकवाड आदी पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.